युवती पत्रकार आज वाढत आहेत आणि पत्रकारिता क्षेत्रासाठी ही उत्तम बाब आहे, असं प्रतिपादन स्वरप्रतिभाचे संपादक आणि गेली 40 वर्ष पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावलेले ज्येष्ठ पत्रकार प्रवीण वाळिंबे यांनी केलं आहे. राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त त्यांच्याशी केलेली ही खास बातचीत. राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त पुण्यातील ज्येष्ठ पत्रकार प्रवीण प्रभाकर वाळिंबे यांच्याशी दिनमानच्या मंचावरून आज आपण बातचीत करणार आहोत. नमस्कार सर, तुमचं दिनमानच्या मंचामध्ये मनपूर्वक स्वागत. नमस्कार. मला तुम्हाला विचारायचंय की राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त तुम्ही काय सांगाल ज्येष्ठ पत्रकार म्हणून? पूर्वीच्या काळी स्वातंत्र्यापूर्वी ठीक होतं, पण स्वातंत्र्यानंतर वृत्तपत्रांचं महत्त्व खूपच वाढलेलं होतं आणि त्यांनी ती जबाबदारी देखील समर्थपणे पार पाडली होती. समाज परिवर्तनाचा एक मोठा आरसा म्हणून वृत्तपत्रांकडे बघितलं जायचं. आता कालोगात गेल्या 20 वर्षात विशेषतः देशात खुली अर्थव्यवस्था आल्यानंतर जी संपत्ती निर्माण करणारा भारत आपला मोठा देश झाला, त्यातून अनेक सुबत्तेचे प्रतीकं आपल्याला दिसून येतात. उद्योगांची वाढ झालेली दिसून येते, तसंच वृत्तपत्र उद्योगाची वाढ फार मोठ्या प्रमाणात झाली. केवळ छापील वृत्तपत्र नव्हे तर ज्याला आपण चॅनेल्स म्हणतो, न्यूज चॅनेल्स, त्यांची प्रचंड मोठ्या प्रमाणात संख्या वाढली आहे आणि ती अजून वाढतच आहे. हा स्वागतार्ह बदल आहे असं मला वाटतं. तुमच्या पत्रकारितेची सुरुवात कशी झाली, त्याविषयी काय सांगाल? तो काळ मी 80 पासून 1980 पासून मी पत्रकारितेत साप्ताहिक मनोहरमध्ये उपसंपादक, किर्लोस्कर मासिकाचा कार्यकारी संपादक आणि नंतर मुक्त पत्रकार म्हणून जी जबाबदारी मी पार पाडत राहिलो, त्याच्यामागं देशातलं महाराष्ट्रातलं वातावरण मोठ्या प्रमाणात कारणीभूत होतं. दलित पॅन्थर असो, युवक्रांती दल असो, जयप्रकाश नारायणांची आंदोलन, अस्वस्थ भारत हे सगळ्यांचा दशकच होतं 1967 आणि 87 पर्यंत. आणि अनेक सामाजिक चळवळी त्याच्यात समाजाबद्दल चांगला विचार करून परिवर्तन करायची ओढ असणारे अनेक तरुण पत्रकारितेकडे ओढले गेले, अर्थात त्यात मी पण एक होतो. आणि विषमता निर्मूलन आंदोलन असेल, अंधश्रद्धा निर्मूलन आंदोलन असेल, अशा चळवळीतनं आलेल्यांची पत्रकारितेत आलेल्यांची संख्या तेव्हा मोठी होती आणि ते त्यामुळेच कदाचित पिंडानी पत्रकार असं आपण त्यांना म्हणू शकू. ही माझी सुरुवात आहे. आणि तुम्ही पत्रकारितेमध्ये गेली अनेक वर्षे पुण्यामध्ये आहात, तर त्याविषयी काय सांगाल, एखादी अविस्मरणीय आठवण? पत्रकारितेच्या आठवणीच्या पत्रकारितेचं आयुष्य खूप आहे, पण आठवणींपेक्षा सध्याचं पत्रकारितेचं स्वरूप आहे ना, त्याच्याबद्दल समाजानेच अंतर्मुख आणि पत्रकारांनी देखील अंतर्मुख होऊन विचार व्हायला पाहिजे. म्हणजे पूर्वी वृत्तपत्र हे संपादकाच्या नावाने ओळखलं जायचं, आता ते मालकाच्या नावाने ओळखलं जातो. हा मूलभूत फरक वृत्तपत्र उद्योगांमध्ये झालेला आहे. दुसरं, पत्रकारांच्या दृष्टीने काळजीची गोष्ट की त्यांना आता संरक्षण उरलेलं नाही आहे नोकरीमधलं, की पूर्वी तो नोकरीला मी निवृत्त होईपर्यंत पत्रकार असायचा, तिथे काम करायचा. आता गेल्या 15 वर्षात 20 वर्षात कॉन्ट्रॅक्ट बेसिस आलं आहे, त्यामुळे 3 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट करायचं आणि 3 वर्षानंतर आता हेच तरुण पत्रकाराचे उद्या वृद्ध झाले की त्यांना कुठलाही आधार नाही, पेन्शन नाही, ग्रॅच्युइटी नाही, प्रॉव्हिडंट फंड नाही, काही नाही. ही जरा काळजीची भीतीची गोष्ट आहे. दुसरं, मी तरुण असताना म्हणजे 85-87 सुमारास पालेकर आयोग, बच्चाऊद आयोग यांच्या आधारे पगार वाढवून घेण्याकरता आम्ही खूप आंदोलन केले, ते आमची युनियन पण असायची. आता युनियन स्वरूप जाऊन असोसिएशनचं स्वरूप आलं, त्यामुळे लढे नाही आहेत. हा सगळा आता मध्यमवर्गीय पत्रकार जो आहे तो कॉन्ट्रॅक्टवरती नोकरीला आहे, जे काही उत्पन्न ते परत पडतं, पण त्याचबरोबर मेहनत करून एक दर्जेदार पत्रकार पण व्हावं, भविष्यात आपण उत्तम संपादक व्हावं, या ध्येयाने भरलेले पत्रकार खूप कमी दिसतात. नोकरीमुळे पत्रकार असणाऱ्यांची संख्या निश्चितच खूप आहे, त्यांच्यातच फार मोठ्या प्रमाणात परिवर्तन व्हावं, त्यांनी अधिक अभ्यास करावा, समाजाची माहिती जास्तीत जास्त टिपावी आणि कुठल्याही जात, धर्म, भाषा, प्रांत
आणि राजकीय पक्ष त्याच्या प्रभावाखाली न राहता निष्पक्षपणे काम करावं अशी समाजाचीच अपेक्षा आहे, ती वाढावी असं या आजच्या दिनानिमित्त मला वाटतं. आणि केंद्र सरकारने जो पत्रकार संरक्षण कायदा आत्ता केलेला आहे तो निश्चितच स्वागतार्ह आहे, कारण अनेक ठिकाणी आपण ऐकत असतो की पत्रकार हे सॉफ्ट टार्गेट असतं. ती जी बातमी दिलेली असते त्यांनी ही तावून सुलाखून निश्चितच दिलेली असते, पण त्यामुळे ज्यांचे हितसंबंध दुखावले जातात ती लोक एका अर्थाने डुक धरतात. आणि अशा घातक शक्तींशी लढा धरणं पत्रकार एकट्या पत्रकाराला किंवा असं ते खरंच अवघड असतं. त्या दृष्टीने पत्रकार संरक्षण कायदा झाला ही निश्चितच स्वागतार्ह बाब आहे, त्याबद्दल केंद्र सरकारचं मी अभिनंदन करतो. पत्रकार हा पत्र नवे शस्त्र असं म्हणत समाजासाठी झटत असतो आणि समाजाकरताच कार्य करत असतो हेच आपल्याला आज बघायला मिळालं. कॅमेरामन मुकुंद कदम यांच्यासह तन्मय मेंदाळे, दिनमान न्यूज, पुणे.